लोकसभा निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्याच्या नंतर महायुतीचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा दौरा केलाय. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेत असताना शौचालयाची स्वच्छता आणि असुविधा बघून म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्यामुळे नरेश म्हस्के हे पहिल्याच दिवशी ऍक्शन मोडमध्ये आल्याचं बघायला मिळालंय. स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेटची पाहणी मी या ठिकाणी केली की लोकांचा महिला असतील पुरुष असतील की टॉयलेट्स ही स्वच्छ असणं गरजेचं आहे. टॉयलेट स्वच्छ आहेत परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नळाची व्यवस्था आणि दुर्गंधी या ठिकाणी येते तर ती दुर्गंधीसुद्धा न येणं गरजेचं आहे तरच त्या टॉयलेटमध्ये पुरुष आणि स्त्रिया जाऊ शकतात. ठिकठिकाणी काही रॅबिट आहे ते ताबडतोब उचललं गेलं पाहिजे जेणेकरून स्टेशन स्वच्छ आणि सुंदर असं स्टेशन व्हायला पाहिजे. स्वच्छ नीटनेटकं वातावरण सुविधा तुम्ही द्या नंतर द्या थोडे दिवसांनी द्या त्यात काही सुधारणा करा. फक्त सरकते जिने असून उपयोग नाही आहे तर तो जिने स्वच्छसुद्धा असणं गरजेचं आहे. टॉयलेट स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि त्यासंबंधी स्टेशन मास्टरला सूचना केलेल्या आहेत.